श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ, नमस्कार. तुमचे स्वागत आहे मराठी गुरुणी स्पेशल चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ अमोषा 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट यापैकी कोणत्या दिवशी साजरी करायची ही माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर आषाढी अमावास्येच्या दिवशी पितरांना कसे प्रसन्न करायचे याची माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सर्व अमावास्यामध्ये आषाढ अमावास्येला महत्त्वाचे स्थान आहे, कारण या दिवशी दीपपूजन असते आणि या अमावास्येनंतर श्रावणालाही सुरुवात होते. आषाढी अमावास्या तिथी 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3:50 ते 4 ऑगस्ट रोजी दुपारी 4:42 असेल. आषाढी अमावास्येचे स्नान, दान आणि पितरांना अर्पण करणे या गोष्टी सूर्योदयानंतरच होतात, त्यामुळे आषाढी अमावास्या रविवारी 4 ऑगस्ट रोजी आहे. सर्व अमावास्यांमध्ये आषाढ अमावास्येला महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचे स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा यासाठी दीपपूजा केली जाते. आषाढी अमावास्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे, त्यानंतर पितरांना पाणी, काळे तीळ, पांढरी फुले अर्पण करा. हा नैवेद्य पितरांना प्राप्त होतो. तर्पण करताना पवित्र धागा धारण करावा. पितरांना तर्पणद्वारे पाणी मिळते आणि पितरांकडे पाण्याची कमतरता असल्याने ते सुखी होतात अशी धार्मिक धारणा आहे. आपण आपल्या पूर्वजांना जल अर्पण करून देखील संतुष्ट करू शकतो, यामुळे ते आनंदी होतात आणि तुम्हाला प्रगतीसाठी आशीर्वाद देतात. पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. अनेकदा कळत नकळत केलेल्या चुकांमुळे माणसाला पितृदोषांना सामोरे जावे लागते. धार्मिक मान्यतेनुसार कुटुंबात मृत्यूनंतर पूर्वजांचे विधिवत अंत्यसंस्कार न केल्यास पितृदोष लागतो. ज्यांनी आईवडिलांचा अपमान केला त्यांनाही याचा सामना करावा लागतो. मृत्यूनंतर पिंडपूजा केली नाही तर त्याला पितृदोष म्हणतात. याशिवाय रवी आणि कडुलिंबाच्या झाडाची कत्तलही पितृदोष निर्माण करते. पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात. यामुळे अमावास्येच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी पितरांच्या नावाने दान करावे. या दिवशी गरजू लोकांना कपडे आणि धान्य दान करावे, यामुळे पितृदोष दूर होईल. अमावास्येच्या दिवशी कावळे, पक्षी, कुत्रे, गायी यांना खाऊ घालून त्यासोबत पाणीही द्यावे, यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.